आपलं दिवसाचं एक स्केड्यूल असतं. आपण सकाळी उठतो, पटापट आवरून ऑफिसला जातो, दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो, संध्याकाळी जमून मागून घरी येतो, मग थोडंफार कुटुंबाबरोबर टाइम आपला जो काही असेल तो व्यतीत करून टी व्ही वगैरे बघून आपण झोपी जातो. हेच आपलं रुटीन 5-6 दिवस असतं. आणि त्याच्यामुळे होतं असं की त्या प्रकारची चाकोरी निर्माण होते आणि त्या चाकोरीतनं आपल्याला मुक्तता हवी असते. मग त्यातूनच वीकेंड अशा नावाची गोष्ट आपल्याकडे जन्माला आली आणि तो वीकेंड एन्जॉय करणं हा सुद्धा एक भाग असतो. मग त्या पुन्हा 5 दिवस काम आणि 2 दिवस वीकेंड 2 दिवसाचा याची सुद्धा एक चाकोरी बनत जाते आणि मग आपल्याला व्हेकेशनची गरज भासू लागली. मग त्याच्यानंतर आपण हॉलिडेला जाऊ लागलो. मग हॉलिडेची ठिकाणं ठरलेली होती की म्हणजे हिवाळ्यामध्ये आपण हिल स्टेशनला जातो, उन्हाळ्यामध्ये आपण समुद्रकिनारी जातो, दऱ्याखोऱ्यातनं हिंडतो. पुन्हा या सगळ्यातनं म्हणजे वर्षभर काम आणि 2 आठवड्याची सुट्टी घेऊन आपण कुठेतरी देशात किंवा परदेशात फिरायला जायचं, याची सुद्धा एक चाकोरी बनत जाते. आणि या चाकोरीतनं कुठेतरी पर्पजफुल एंटरटेनमेंट अशा नावाची गोष्ट जी असते ती मिसिंग असते. मग त्या पर्पजफुल एंटरटेनमेंटचा शोध कुठेतरी चालू होतो आणि त्या शोधाचा अंत एक प्रकारे हा भारतीय फेस्टिवल्सवर होत असतो. किंवा भारताकडे जर पाहायचं झालं तर मला असं वाटतं हा देश एक प्रचंड मोठ्या प्रमाणातल्या फेस्टिवलचा देश आहे. याच्यात फेस्टिवल जे आहेत ते अनेक प्रकारचे आहेत. काही हे ऋतूंवर आधारलेले आहेत, काही हे धार्मिक आहेत, आध्यात्मिक आहेत, तर काही आपले डेमोक्रॅटिक फेस्टिवल आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी हे आपले डेमोक्रॅटिक फेस्टिवल आहेत. एक दिवशी आपण स्वतंत्र झालो तर दुसऱ्या 26 जानेवारीला आपला प्रजासत्ताक म्हणून आपण डिक्लेअर झालेलो होतो. तसंच आपल्याकडे आता दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका आहे सुद्धा एक प्रकारचा फेस्टिवलच आहे. त्याला आपण निवडणुका लोकशाहीचा फेस्टिवल निवडणुका असं आपल्याला म्हणता येईल. आणि तो बहुधा भारत जगातली सर्वात जास्त लोकसंख्या एकाच वेळी सेलिब्रेट करणार आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की त्याच्यावरती आपल्याकडे काही रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल अशा प्रकारची फेस्टिवल्स असतात. त्याच्यामध्ये रामनवमी आली की जी दुपारी 12 वाजता साजरी केली जाते साधारणतः मार्च एप्रिल महिन्यामध्ये, आणि जन्माष्टमी आहे ती आपल्याकडे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये साजरी केली जाते, ती रात्री 12 वाजता असते. एकीकडे रामाचा जन्म हा दुपारी झालेला आहे, रामजन्म लाग असं की, तर दुसरीकडे आज गोकुळात नंद खेळतो हरी ते आपल्याकडे रात्री झालेला आहे. हा सगळा इतिहास आहे. या सगळ्या मागे एक अध्यात्म आहे, एक रिलिजन आहे. तसंच महाशिवरात्र आहे आपल्याकडे. परंतु सर्वात भारतात जर कुठले सण प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरे केले असतील तर ते ऋतूंवर आधारलेले सण असतात. आणि हे ऋतूंवर आधारलेले, आमच्या आख्यायिकांवर आधारलेले सण हीच खरी आमच्या संस्कृतीची सर्वात मोठी धरोहर आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याचा सिग्निफिकन्स जर तुम्ही मला विचाराल तर तो सिग्निफिकन्स असा आहे की मकर संक्रांतीला सूर्याचं दक्षिणेकडे जो प्रवास आहे तो संपूर्ण उत्तरेकडे प्रवास चालू होतो. ज्याला उत्तरायणाची सुरुवात आहे त्या उत्तरायणाची सुरुवात साजरी करण्याकरता म्हणून आपण त्या ठिकाणी मकर संक्रांत साजरी करतो. त्याच्यानंतर येते ती होळी, ज्याला आपण फेस्टिवल ऑफ सीझन्स ऑफ सीझन्स असं म्हणू शकतो, की ज्याला वसंत पंचमी असे एक आपल्याकडे नाव दिलं आहे, की फेस्टिवल ऑफ स्प्रिंग्स. फॉरेनर कोणी ऐकत असतील तर त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा फेस्टिवल असू शकतो. त्या होळीला आपण खऱ्या अर्थानं जे आपलं पीक आलेलं आहे, जे धरधान्य हातात आलेलं आहे, त्याचा तो एक फेस्टिवल आहे. त्याच्यानंतर ओणम हे फेस्टिवल आपल्याकडे येतं. या सगळ्यामध्ये सुख समृद्धी, आमचा जो निसर्ग आहे तो निसर्ग सस्य श्यामलाम जो होत असतो त्याची सुरुवात होत असते ही पावसाळ्यामध्ये होत असते. त्या पावसाळ्याचे आपल्याकडे फार मोठे सण आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे येतो ते गणपती येतं, आणि गणपती येतो तो नाचत वाजत गाजत येतो आणि गौरी रांगोळीच्या पावलांनी येतात. त्याच्यानंतर दसरा येतो, म्हणजे रामानी रावणावर मिळालेला विजय साजरा करण्याकरता म्हणून आपल्याकडे दसरा असतो. आणि त्याच वेळेला मराठा गडी हा पूर्वीच्या काळी, गडी म्हणजे गडी या अर्थानं नव्हे तर गडी म्हणजे शिपाईवीर या अर्थानं आहे. जो हिंदी चित्रपटात दिसतो तो मराठी गडी नाही म्हणत आहे, जो शिपाईवीर असतो तो खऱ्या अर्थाने त्यावेळेला भीमथडीच्या तट्टाना या यमुनेचे पाणी पाजा असं म्हणणारा जो मराठा गडी आहे तो मराठा गडी त्यावेळेला शिलंगणासाठी, म्हणजेच शिलंगणाचं सोनं लुटण्याकरता, मराठी रियासत वारण्याकरता बाहेर पडायचा असं त्या दसऱ्याचं महत्व आहे. आणि दसऱ्यानंतर आपल्याकडे येतो ती म्हणजे दिवाळी. दिवाळी इज अ फेस्टिवल ऑफ लाईट्स. हा एक दिव्यांचा सण आहे, अंधाराकडून उजेडाकडे, एका गोंधळाच्या व्यवस्थेकडून एका सुव्यवस्थेकडे, म्हणजेच एका अनार्कीकडून एका सिस्टमकडे, डार्कनेसकडून लाईटकडे, निग्लिजन्स किंवा अनअवेअरनेसकडून अवेअरनेसकडे, अशा प्रकारचा हा अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा अशा प्रकारचा हा सण आहे. आणि हा मला असं वाटतं सर्वात जास्त प्रचंड मोठ्या प्रमाणावर या देशात सर्व भाषा प्रांत विचारात घेतले तर तो साजरा केला असतो. या सणांचं एक महत्त्व व्हेकेशनपेक्षा वेगळं असं असतं की व्हेकेशन संपताना
म्हणजे वेकेशनला सुट्टीवर तुम्ही कुठल्या रिझॉर्टमध्ये गेलात तर सुट्टी संपताना तुम्हाला खिसा खाली जाण्याची जाणीव झाली असते, पण मन मात्र भरलेलं नसतं. त्या मनाला एक आध्यात्मिक जो अनुभव हवा असतो, तो आध्यात्मिक स्पिरिच्युअल रिज्युबिनेशनचा अनुभव जो तुम्हाला हवा असतो, इन्स्पिरेशनल कोशन जो हवा असतो, तो तुम्हाला हे भारतीय सण देतात. म्हणूनच आमच्या भारतीय तत्वज्ञानामध्ये या सणांना, त्यांच्यातल्या उपचारांना, कुलाचाराला हे प्रचंड महत्त्व आहे ते एवढ्याच करता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सण हे आमच्या संस्कृतीची प्रतीकं आहेत, आणि ती प्रतीकं फार महत्त्वाची आहेत असं मला वाटतं. प्रत्येक समाज, प्रत्येक संस्कृती ही काही प्रतीकांवर आधारलेली असते, आणि ती प्रतीकं जागृत ठेवणं हेच आपलं निज कर्तव्य. तर प्रचंड मोठा आनंद आहे, आणि म्हणूनच दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा तोटा असं आपल्याकडे म्हटलं गेलेलं आहे, ते तेवढ्याकरताच म्हटलं गेलेलं आहे. आता या दिवाळीच्या निमित्तानं काही अनिष्ट प्रथासुद्धा येतात. ते म्हणजे दिवाळीच्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर फटाके उडवले जातात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर आतषबाजी होत असते. त्यातनं हवेचं आणि वायू प्रदूषण, पर्यावरणाचं प्रदूषण, त्याहीपेक्षा ध्वनी प्रदूषण होत असतं. सद्यस्थितीतली ग्लोबल वॉर्मिंगची परिस्थिती पाहता मला असं वाटतं, जी 24 तासने एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम घेतला, तो म्हणजे जवळपास 1,00,000 शालेय विद्यार्थ्यांकडून आपण शपथ घेतली की यावर्षी मी पर्यावरण रक्षण करेन आणि फटाके उडवून पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही, किंवा जे हानी पोहोचवत असतील त्यांना सुद्धा मी ते करण्यापासून प्रवृत्त करेन, त्यांची समजूत काढेन. अशा प्रकारे एन्व्हायरमेंट फ्रेंडली होळी जशी आम्ही मागे खेळलो होतो, तशीच एन्व्हायरमेंट फ्रेंडली दिवाळी आता खेळण्याकरता आपण 1,00,000 मुलांना शपथ दिवली. तुम्ही विचार करा, या प्रत्येक 1,00,000 मुलांनी 1,000 रुपयाचे फटाके उडवले असते, आणि ते 1,000 रुपयाच्या फटाक्यांनी किती प्रदूषण झालं असतं हे सगळं वाचवणं मला असं वाटतं एक समाजाभिमुख चॅनल म्हणून हे माझं कर्तव्य होतं. म्हणून संपादक म्हणून मी तशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, म्हणजे आमच्या सणांचा उपयोग हा समाजासाठी कसा केला जावा याचा एक आदर्श यातून दिसतो. या सणांच्या निमित्तानं आपल्याकडे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट होत असते, ती म्हणजे प्रत्येक कलावंताचं मन उचंबळून येत असतं, आणि प्रत्येक कलावंताला असं वाटत असतं की माझंही या सणाच्या निमित्तानं माझी कलाकृती पुढे आली पाहिजे. म्हणूनच या काळामध्ये आपल्याकडे कोकणामध्ये लोककला असतील, मेळे असतील, दशावतार असतील, याची सुरुवात या काळात झालेली असते. तशीच ती नवीन नाटकं या काळात येतात, दिवाळी अंक आपल्याकडे निघत असतात. आत्तापर्यंत मुद्रित साहित्याच्या स्वरूपामध्ये दिवाळी अंक घरोघर पोहोचायचे, परंतु आता जमाना बदलला, आता इंटरनेट हेच एक प्रकारचं प्लॅटफॉर्म उपलब्ध झालं आहे, ज्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही जगातल्या कुठल्याही मराठी माणसाशी किंवा कुठल्याही माणसाशी फॉर दॅट मॅटर संपर्क साधू शकता. तुमच्या संपर्काची भाषा मराठी असल्यामुळे यावेळी झी 24 तासने असा एक अभिनव उपक्रम केला, आणि मला वाटतं हे मराठीतलं पहिलं चॅनल असेल की ज्यांनी आपल्या चॅनलचा दिवाळी अंक काढलेला आहे. तो दिवाळी अंक अशा करता काढला की या दिवाळीच्या निमित्तानं आम्ही आमच्या चॅनलवरून अनेक दर्जेदार कार्यक्रम सादर करतोय. याच्यामध्ये हास्य फराळमध्ये तुम्हाला अनेक कवी भेटतील, त्या कवींच्या कविता तुम्हाला ऐकायला मिळतील, त्याचबरोबर असे अनेक हास्य कलावंत आहेत, त्या कलावंतांच्या बरोबरच्या गप्पा तुम्हाला ऐकायला मिळतील ज्या तुम्हाला आत्तापर्यंत कधी ऐकायला मिळाल्या नव्हत्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बेरा आणि सावली शेंडे, जयतीर्थ मेहुंडे, शौनक अभिषेकी, सलील कुलकर्णी, संदीप खरे, राहुल देशपांडे यांच्याबरोबरच्या सांगीतिक गप्पांची मैफल आम्ही सजवणार आहोत. त्याच्या पलीकडे जाऊन विरासत ही नवी मालिका झी 24 तासवर आम्ही लॉन्च करतोय. सेलिब्रिटींना यशाबद्दल बोलतं करणारे, त्यांच्या अनेक कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलतं करणारे असे अनेक क्षण, असे अनेक कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील, परंतु यशाच्या शिखरावर असताना त्या यशाच्या पायथ्याकडे कोणाचंही लक्ष जात नाही. तो यशाचा पायथा असतो तुमचे संस्कार, तुमच्या आईवडिलांशी तुमचं असलेलं नातं, आईवडिलांबरोबर घालवलेले क्षण, त्यांनी दिलेली मूल्य, हीच खरी तुमची विरासत असते. आणि आयुष्याच्या कसोटीच्या क्षणी तुम्हाला काय साथ देते तर ही विरासत, ही वारसा, ही मूल्य. यातले अनेक क्षण हे टोचणारे, बोचणारे, काही खळाळून हसायला लावणारे असतात, तर काही अत्यंत अंतर्मुख करायला लावणारे असतात, डोळ्यातनं पाणी काढायला लावणारे असे क्षण असतात. या क्षणांनी खरं तर आपल्या आयुष्यात शाश्वत असा आनंद फुलवलेला असतो. या दिवाळीच्या निमित्तानं आपल्या घरात तो शाश्वततेचा आनंद आणि दीप तेवत राहावा याच्याकरता अशा अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती मी घेऊन येतोय. आत्ता उदाहरण द्यायचं झालं तर त्याच्यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आहेत आणि राज ठाकरे हे सुद्धा आहेत. पहिल्यांदाच राज ठाकरे बोलतील आपल्या वडिलांबद्दल, म्हणजेच श्रीकांतजी ठाकरे यांच्याबद्दल, आपल्या बालपणाबद्दल, आपल्या आईबद्दल, कुंदाताईंबद्दल ते बोलतील. हा अतिशय रेअर ओकेजन ज्याला आपण म्हणू
असं रेअर ओकेजन आहे. एरवी धडाडणारी तोफ जेव्हा शांतपणे आपल्या वडिलांबद्दल बोलते तेव्हा ती कशी असते हे बघणं फार मनोहर असणार आहे एवढं नक्की. ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंदाची, सुखसमृद्धीची, समाधानाची जावं आणि पावित्र्याचे, तेजाचे, मांगल्याचे सारेच दीप मंदावत असताना या दिवाळी अंकाच्या रूपानं आपल्या आयुष्यात तेजाचे, मांगल्याचे आणि पावित्र्याचे दीप तेवत राहो एवढ्याच संपादक म्हणून माझ्या शुभेच्छा. झी 24 तास एक पाऊल पुढे.